नमस्कार, आज माझी बायको तुम्हाला बाजरीची भाकरी कशी करायची ते दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। सोबत बेल आयकॉन दाबण्याचं विसरू नका। हा तवा आता गरम व्हायला ठेवलेला आहे। बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता भाकरी बनवण्यास प्रत्यक्षात सुरुवात करणार आहे। हे पा, अशा प्रकारे पीठ चांगलं मळून घेतलं पाहिजे, कुस्करून कुस्करून, म्हणजे मग भाकरी चांगली गोल तयार होते आणि स्वादिष्ट पण लागते। पहा आता, आणि त्या पिठामध्ये मीठ टाकल्यामुळं भाकरीला वेगळीच चव येते। बघा, कधी खाल्ली नसेल तर खाऊन पहा, घरी बनवून पहा या पद्धतीने। आता भाकरीचा उंडा तयार झालेला आहे, आता ती थापली जाईल। हा उंडा तयार झालेला आहे। चला, आता भाकरी थापली जाणार आहे। बऱ्याच महिलांना माहीत असेल भाकरी कशी बनवायची, तरी पण आमचा एक छोटासा प्रयत्न, आणि ज्यांना भाकरी येत नाही किंवा जे नव्याने शिकतायत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे। चला, आता भाकरी थापली जात आहे। एकदम पातळ अशी थापायची। मध्ये मध्ये ती उचलायची पण असते। पहा कशी गोल गरगरीत भाकर झालेली आहे। आणि आता ही जाणार आहे तव्यावर। तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता, आता भाकर तव्यावर गेलेली आहे। पुढची प्रक्रिया काय आहे पहा, त्यावर थोडं पाणी मारायचं आहे म्हणजे ही भाकरीची मागची बाजू तयार होईल। भाकरीला थोडस पाणी मारायचं आहे असं वरून। आता भाकरीला पीठ पाणी लावून झालेलं आहे। आता ही भाकरी गरम होऊसवर आपल्याला थांबायची आहे। आता ही भाकरी पलटी करायची आहे अशा पद्धतीने, आणि आता तिला भाजून द्यायची आहे। पहा, आता भाकरी खालच्या बाजूनी भाजलेली आहे, ती आता उलटी करायची आहे। तिला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। गॅस थोडा मोठा करायचा आहे म्हणजे भाकरी लवकर भाजली जाईल। भाकरी भाजून होत आहे। आता मागच्या बाजूने भाकर भाजली गेलेली आहे, आता तवा उतरून ठेवायचा आहे आणि गॅसवर भाकरी प्रत्यक्ष भाजायची आहे म्हणजे तिला चांगली फुगते ती। अशा पद्धतीने फुगते बघा भाजल्यानंतर, आणि हे काम अतिशय काळजीपूर्वक करायचं असतंय, चटका बसण्याची शक्यता असते। पहा, भाकरी छानपैकी भाजून झालेली आहे, गोल गरगरीत झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे भाकरी, आणि ही पहा भाकरी तयार झालेली आहे।
गरमागरम भाकरी कुठल्याही भाजी बरोबर खाल्ली तरी पण ती स्वादिष्ट लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. बाय बाय.